मी स्वीटी कांद्रेकर, VKB न्यूज मध्ये आपलं स्वागत. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर. प्रियकराच्या गुप्तांगावर वार करून प्रियसीने केली हत्या, 20 दिवसानंतर प्रियकराच्या खुनाचा उलगडा. ऑटो चोरी करणारी महिला टोळी गजाआड, ऑटो बसमध्ये महिलांचे दागिने पर्स करायच्या चोरी. जैन कलाट समाजभवनात पार पडला सामूहिक विवाह सोहळा, 14 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा. आता सविस्तर वृत्त. 5 वर्ष प्रेमाच्या नात्यात असलेल्या प्रियकराच्या गुप्तांगावर वार करून प्रियसीने प्रियकराचा खून केल्याची अंगाला काटा आणणारी घटना उपराजधानीच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याअंतर्गत घडली आहे. ही घटना 19 एप्रिल रोजी घडली असून 20 दिवसानंतर खुनाचा उलगडा होऊन आरोपी प्रियसीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. मृतक प्रियकराचे नाव रवींद्र कुडवे असे असून त्याचे काजल जोगे हिच्यासोबत 5 वर्षापासून प्रेमाचे नाते होते. 20 एप्रिलला प्रियसी आरोपीचं अन्य एका मुलासोबत साक्षगंधाचा कार्यक्रम होता. 19 एप्रिल रोजी दोघेही एकमेकाला भेटले. रवींद्र कुडवे याची प्रकृती बरी नसल्यामुळे दोघेही उपचाराकरता दवाखान्यात गेले. तेथे रवींद्रवर उपचार केला गेला. त्यानंतर दोघेही न्यू आकाशनगर येथील फ्लॅटवर गेले. तेथे जुन्या पैशाच्या वादातून व रवींद्रचा काजलच्या लग्नाला विरोध होता यावरून भांडण झालं, हातापाई झाली आणि आरोपी प्रियसीने प्रियकराच्या गुप्तांगावर लात मारली. यात तो गंभीर जखमी झाला असून प्रियसीने त्याला हॉस्पिटलला न घेऊन जाता रस्त्यात तपशा विद्यालय मानेवाड्याजवळ त्याच परिस्थितीत सोडून दिलं. 19 एप्रिल रोजी तपशा विद्यालय मानेवाड्याजवळ त्याची बॉडी पोलिसांना सापडली होती. पोलिसांनी त्याला मेडिकल येथे घेऊन गेले असता डॉक्टर रवींद्रला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी केली असता 20 दिवसानंतर खुनाचा उलगडा झाला आणि आरोपी प्रियसीला पोलिसांनी अटक. जिल्ह्यात बस स्थानक, ऑटो व शहरात प्रवास करताना महिलांच्या गळ्यातील व पर्समधील सोन्याचे दागिने चोरी करणारी महिला टोळी शहरात सक्रिय असून असाच एक प्रकार समोर आला आहे. ज्यात जैताळाहून झाशीराणी चौक येथे ऑटोने येत असलेल्या महिलेच्या पर्सवर चोरट्या महिला टोळीने हात साप केला. या प्रकरणी सीतावर्डी पोलिसांनी 2 महिलांना अटक केली असून आणखी काही गुन्ह्यांचा खुलासा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ये बात सही है कि तारीख 8/5 को एक गुना रजिस्टर हुआ था. उसमें एक महिला फिरियादी ममता विक्की राखड़े जैताड़ा के रहने वाले हो. जैताड़ा से झांसी रानी चौक आने के लिए बैठे थे ऑटो रिक्शा में. वहाँ से उतर के उनको रेलवे स्टेशन जाना था. तो उनको एक ऑटो वाले ने बोला कि आप उतरे हैं तो आपके दागिने वगैरह चेक किया क्या? फिर बाद में उसने चेक किया तो उसको ध्यान में आया कि उसके मंगलसूत्र और चेन लॉकेट और चांदी के जोड़वे की जो पर्स में रखा था वो नहीं है. तो फिर वो रिपोर्ट देने के लिए आई बर्डी पुलिस स्टेशन में. बर्डी पुलिस स्टेशन में रिपोर्ट दाखिल होने के बाद बर्डी की डिबी स्क्वाड संतोष कदम, ज्योत्सना भावसार और ये सब कविता जगताप, ये महिला टीम, ये गौतम मुंडे बुहेर और इन्होंने पूरा सेंडे चेतन सेंडे और सभी महिला रश्मि मोना और इन्होंने फिर एक टीम हमने बना दिया उनकी और इन्होंने पूरा जांच किया. तो जैसे जैसे वो जांच करते रहे वो आरोपी की आइडेंटिटी इस्टेब्लिश हो गई और उसमें आरोपी अंजनाबाई अशोक हतागड़े और बायना भारत नाडे ये अजनी झोपड़पट्टी टोली के लोग निष्पन्न. उसके बाद में हमने माननीय सीपी साहब और माननीय जॉइंट सीपी मैडम इनकी परमिशन लेकर वहां पर आरसीपी पदक भेज के और लोकल पुलिस अजनी पीआई इनकी मदद लेके ये लोगों को ताबे में लिया. जैसे कि अजनी पुलिस स्टेशन के दरमियान झांसीरानी चौक और जो जोन 4 ऑफिस है अजनी का उस दरमियान उनको ऑटो में से जाते जाते ताबे में लिया और उनकी पहचान किया और पहचान करने के बाद में फुटेज और उसने उसकी जांच की और उनके पास में चौकशी किया तो चौकशी में उन्होंने पुलिस को. जैन कलाट समाज मध्यवर्ती मंडळ केंद्रीय व जिल्हा समिती नागपूरच्या वतीने अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्ती 10 मे रोजी रेशीमबाग येथील जैन कलाट समाज भवनात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यात
14 जोडप्यांचा विवाह पार पडला असून हे सामूहिक विवाह सोहळ्याचे 35वे वर्ष आहे। हा जैन दलार समाज की ओर से 34वा सामूहिक विवाह संपन्न हो रहा है। इसमें 14 वर वधु जोड़ते जो है यहाँ पे सुबह शादियां उनके लगी, उनके लिए 12 घोड़े सारी व्यवस्था ने की है और विशेष तौर पर समाज बांधव ने सारा पैसा जो है अपने समाज का पैसा कुछ भी नहीं लगा, सबने डोनेशन देके सब काम करवाया है और वर वधु को समाज ने 11,000 रुपए का एक चेक तो दिया ही है लेकिन समाज बांधव ने उनको मतलब एक डेढ़ लाख रुपए का मटेरियल उनको गिफ्ट के स्वरूप में दिया है। एक बहुत अच्छा एक आनंदमय वातावरण है, हम सब खाना खा रहे हैं और सब एंजॉय कर रहे हैं और इतना बेहतरीन प्रोग्राम बहुत कम देखने को मिलता है जो मुझे आज देखने मिला। थैंक यू। जैन कलार समाजाच्या वतीने हा सामूहिक विवाह सोहळा इथे जैन कलार समाज मध्यवर्ती मंडळ जिल्हा समितीच्या वतीने आयोजित केलेला आहे। हा 35वा जैन कलार समाजातर्फे सामूहिक विवाह सोहळा आयोजित केलेला आहे। समाजाचं नेहमी धोरण आहे की समाजातील लोकांचा लग्नामध्ये जो अपव्यय होतो पैशाचा तो टाळावा आणि गरीब शोषित वंचित किंवा असे लोक आहेत ज्यांची परिस्थिती नाही लग्नाची अशा लोकांचा एक चांगल्या पद्धतीने विवाह इथे समाजाच्या माध्यमातून व्हावा याकरता जैन कलार समाज हा नेहमी प्रयत्नच राहते। हा 35वा सोहळा आहे, 14 जोडपे आज विवाहाबद्ध झालेले आहे। या निमित्ताने आपल्याला सगळ्यात महत्वाचं सांगतो की आज जी आपण जेवणाची व्यवस्था बघताय आहे ते प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी समाज बांधवांनी आपल्या सहकार्याने केलेली आहे। कमीत कमी 4 ते 5 लाखाचा खर्च हा आमच्या प्रत्येक समाज बांधवांच्या माध्यमातून झालेला आहे। कालपासून हळदीच्या कार्यक्रमापासून जितके सोहळे आपल्या परिवाराच्या पद्धतीने आपण आपल्या घरी करतो ते संपूर्ण सोहळे नवीन दाम्पत्यांसाठी झालेले आहे। त्यांच्या चोळी बांगडी पासून तर शेरवाणी पासून तर शालू पर्यंत सगळी व्यवस्था समाजाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। कमीत कमी 1 ते 1.5 लाख रुपयाच्या भेटवस्तू समाज बांधवांनी प्रत्येक नव दाम्पत्यास दिलेले आहे। खूप अविस्मरणीय सोहळा भव्य दिवस सोहळा आपण बघून राहिलेला आहे जिथे जैन कलार समाज बांधवांचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला लाभलेला आहे। जैन कलार समाज मध्यवर्ती मंडळ जिला समिति की ओर से जो सामूहिक विवाह का सोहळा आज 35वा हो रहा है और इस आज के समारंभ में 14 विवाह यहाँ संपन्न हुए हैं और ये कल से सोहळा चालू था। जिस तरीके से हम अपने घरों में शादियाँ करते हैं उसी तरीके से सांस्कृतिक पद्धति से यहाँ शादियाँ होती हैं और हर कोई यहाँ खुश है और समाज यहाँ पे पूरा एकत्रित हुआ है, विचारों के आदान प्रदान हुए हैं और मैं कहता हूँ कि ऐसी शादी अगर सामूहिक विवाह में होती रहे तो किसी को अगर 4 बच्चे 3 बच्चे तो विवाह करते करते थक जाता है, तो इस तरीके से विवाह अगर होते हैं तो उस विवाह के अंदर पैसे की बचत होती है और ढेर सारे लोगों का पूरे समाज का आशीर्वाद उन्हें प्राप्त होता है। मैं सारे नव दाम्पत्य को शुभाशीर्वाद देते हुए मेरे शब्दों में समाप्त करता हूं। आता घेऊ एक छोटा सा ब्रेक। ब्रेकनंतर पुन्हा आपलं स्वागत। पत्नीच्या चरित्रावर संशय घेऊन पत्नीसह मुलगा व सासऱ्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळणाऱ्या आरोपीला काल जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी धरत फाशीची शिक्षा ठोठावली आहे। किशोर श्रीराम शेंडे राहणार भिवापूर तालुका तिरोडा असे आरोपीचे नाव आहे। माझं नाव भारती रमेश चचाने आहे। जे आरती किशोर शेंडे त्यांची मी वहिनी लागतो आणि ममताबाई मेसराम आमच्या घरासमोर राहत होते, ती आपल्या माहेरी आली होती। तिला खूप तिचे घरचे जे नवरं होतं त्यांना खूप त्रास करत होते, तर त्यामुळे ते 2 महिन्याच्या पासून आमच्याकडे सुरोडला राहत होती। त्या दिवशी 14 तारखेला फेब्रुवारीला ते रात्री आले, रात्री 12 वाजता पेट्रोल टाकून त्यांनी आग लावली आणि त्यामुळे ते आरती आणि ते तिचे वडील होते ते जाग्यावरच मरम पावले आणि आरती आणि तिचा मुलगा जय त्याला नागपूरला नेण्यात आले। काही दिवसांनी 8-3 दिवस 1 दिवसाच्या नंतर तो मुलगा मरम पावला ना 8 दिवसाच्या नंतर ते आरती मरम पावली।
पण त्यामुळे आम्हाला काही न्याय मिळाला नव्हता. आता एक वर्ष एक 14 महिन्याच्या नंतर आम्हाला न्याय मिळाला आहे. त्याला फाशीची शिक्षा झाली आहे आणि त्याच्या आत्म्याला आरती आणि जय आणि देवाराम मेश्राम यांच्या आत्म्याला संतोष झाला आहे. पण आमचा एक अशी इच्छा आहे की जे न्याय मिळाला आम्हाला तो न्याय कायम राहिला पाहिजे आणि त्याला फाशी झाली पाहिजे. आज प्रथम तदर्थ न्यायाधीश श्री लवटे साहेब यांनी आरोपी किशोर शेंडे याला कलम 302 अन्वये याच्यामधले जे मृतक होते आरती त्याच्यानंतर जय आणि देवानंद मेश्राम या तिघांनाही जाळून ठार मारल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. आणि या केसमध्ये ही रेअरेस्ट ऑफ रेअर केस का होती, यामध्ये या आरोपींनी त्यांना तिघांनाही ते स्वतःचे त्याचे जवळचे नातेवाईक होते त्यांना जाळून त्यांनी मारून टाकलं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी होती की ते तिन्ही जे विक्टीम होते ते डिफेन्सलेस होते, कारण एक 4 वर्षाचा मुलगा होता, एक त्याची पत्नी होती 30 वर्षाची स्त्री आणि तिसऱ्या व्यक्ती जे देवानंद होते त्याचे सासरे ते पॅरालिटिक होते. त्यामुळं ही दुर्मिळातली दुर्मिळ घटना होती. म्हणून न्यायालयाने सरासर विचार करून आज या केसमध्ये गोंदियाच्या जिल्हा निर्मिती झाल्यानंतर त्यांच्या इतिहासातली पहिली फाशीची शिक्षा आहे. किशोर श्रीराम शेंडे हा जो याच्यातला आरोपी आहे, तर याने गेल्या वर्षी 2023 फेब्रुवारीमध्ये आपला लहान मुलगा, पत्नी आणि सासरे या तिघांचा पेट्रोल ओतून त्यांचा जाळून त्यांची हत्या केली होती. तिहेरी हत्याकांडाने पूर्ण शहर हादरलं होतं. सूर्यटोला नावाची जी जागा आहे रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी वस्ती आहे तिथल्या सगळ्या नागरिकांमध्ये एक प्रकारची भीती आणि चिडीचं प्रचंड रोष असलेलं असं एक वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं. आणि अशा परिस्थितीमध्ये याच्यामध्ये योग्य तो तपास केला, आरोपीला ताब्यात घेतलं आणि 16 वर्षाच्या आतमध्ये माननीय न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे ज्याच्यामध्ये मरोस्तोवर फाशीची शिक्षा ही सुनावण्यात आलेली आहे. खरं तर याच्यामध्ये पोलीस स्टेशनचे सगळे अधिकारी अंमलदार जे या तपासामध्ये गुंतलेले होते, त्याचबरोबर याच्यातले साक्षीदार नागरिक पंच ज्यांनी आम्हाला सगळ्यांना याच्यामध्ये मदत केली, या CMSL चे सगळे अंमलदार यांनी याच्यामध्ये व्यवस्थित पैरवी काम केलं. बुधवारी मध्यरात्री पागलखाना चौकातील TW Wine Shop ला अचानक आग लागली. रात्री 12:15 लागलेल्या आगीच्या घटनेत हजारो रुपयाचे नुकसान झाले असून पंचनाम्यानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर आली आहे. पागलखाना चौकातील TW Wine Shop ला अचानक आग लागली. रात्री 12:15 लागलेल्या आगीच्या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला मिळताच अवघ्या 7 ते 8 मिनिटात सिव्हिल लाईन येथील अग्निशमन केंद्रातील अग्निशमन गाडी घटनास्थळी पोहोचली. अग्निशमनचे पथक पोहोचले असता दुकानातून धुराच्या लाटा वाहत होत्या. पथकाने लगेच कार्यवाही सुरू केली आणि अवघ्या तासभरात आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आगीत दुकानातील TV, कूलर, इन्व्हर्टर, वायरिंग व दारूच्या बाटल्यांनाही आग लागली होती. जवळपास 40 ते 50 हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. देशातील सर्वोच्च नागरी पद्मश्री पुरस्कार 2024 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आले. 65 पुरस्कार प्रदान झाले असून यात महाराष्ट्रातील 6 मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. अनाथ बेवारस तसेच दिव्यांग मुलांचे आधारवड असलेले शंकरबाबा पापडकर हे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील आहेत. तेथील वलझर येथे अंबादास पंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहाच्या माध्यमातून अशा मुलांचे संगोपन तसेच पुनर्वसनाचे त्यांचे अखंड व्रत सुरू आहे. त्यांना या समाजकार्यासाठी डॉक्टर शंकरबाबा पापडकर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आज नागपूर प्रेस क्लब येथे शंकरबाबा पापडकर यांच्याशी अनौपचारिक चर्चा करण्यात आली. मला अप्रतिम वाटत आनंद होत आहे. हा माझ्या अपंग मुलांचा बहुमान आहे आणि हा पुरस्कार देऊन मोदीजींनी मला स्वतः म्हटलं आहे, हा जरूर टाका. 1.5 सेकंद माझ्याशी बोलले का हा कायदा या वर्षात मी करून देतो. त्याचप्रमाणे उपराष्ट्रपती धनखड जबाबदारीनं बोलत आहे तुम्ही, उपराष्ट्रपती धनखडांनी सुद्धा म्हटलं आहे का हा कायदा झाला पाहिजे आणि यासाठी हा महत्त्वाचे निर्णय यासाठी
डिसेबलचे सेक्रेटरी श्री अग्रवालजी आमच्या वज्झरला या महिन्यामध्ये भेट देणार आहे. डिसेबलचा कायदा वज्झरला येऊन आपला पक्क त्यांचं मन बनवून तो वज्झरचा वज्झरचं मॉडेलप्रमाणे हा कायदा बनणार आहे. हे हेडलाईन घ्या तुम्ही लागला तर सूचना नाही करत. काय तुमची मागणी आहे जरा काय तुम्ही 18 नंतर मरेपर्यंत यांना रिमांडला राहू द्या आणि त्यांचं पालकत्व त्या संस्थेने घ्या. त्या मुलाचे आईबाप बना कमी तुम्ही घेतला समजा 100 मुलांचे नागपूरमध्ये आहे एखाद्याने घेतला त्या बाईंनी म्हटलं त्या का पालकत्व घेऊन टाका त्यांना. मग उदाहरणार्थ गडकरीजीने समजा एखादी घेतली अपंग बालगृह घेतलं मग तिथे जे 100 मुलं येतील त्या 100 मुलाच्या बापाचं नाव गडकरीच राहील तर त्यांना द्या. एक विषय दिला मी त्यांना गडकरी त्यांच्याच एखादं नाव घेऊन या एखादं नाव आलं आहे उद्या शंकर बाबा आहे मी 123 मुलाचा बाप आहे ना. आता रूपा वारल्यानंतर रूपा शंकर बाबा पापळकर वारले तिथे त्या कारणानं क्रियाकर्म झाला पोस्टमार्टम झालं आणि तिला पूर्ण समाधानी मिळाली. मग लावारीस किती मरतं त्यांना उचलायलाही जात नाही कोणी तर विषयांतर होत आहे. हीच भावना आहे माझी क्या त्याचे आईबाप बना तुम्ही. नागपुरात एमडी तस्करीचे प्रमाण वाढले असून पोलिसांकडून कारवाया देखील वाढल्या आहे. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या पथकाने एका दुचाकीस्वार एमडी पावडर घेऊन जाताना अटक केली आहे. आरोपीकडून 81,000 एमडी जप्त केली असून त्याच्यावर यापूर्वी देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. दिनांक 7/5/2024 को गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 या इनका स्टाफ पुलिस थाने जरीपट का हद में पेट्रोलिंग करते वक्त उन्हें एक आरोपी संशय परिस्थिति में मिला जिसका नाम सुधीर उर्फ चापल विलास गजबे उम्र 30 साल रहना इंदौरा मायानगर जरीपट का. वह मिलने के बाद उन्होंने उनकी झड़ती ली तो उसके पास से 1 ग्राम 36 मिलीग्राम यमडी ड्रग्स मिला था. साथ ही उसके पास से एक मोबाइल उसके एक टू व्हीलर और एक कैश ऐसा कुल मिलाकर 81,000 रुपये का मुद्देमाल उसके पास से जब्त किया गया है. मुद्देमाल जब्त करने के बाद उसके ऊपर एनडीपीएस कायद्यांतर्गत यह गुना दर्ज किया गया था जिसके ऊपर से आरोपी को हम जरीपट का पुलिस थाने ने अरेस्ट किया. अरेस्ट करने के बाद उसकी उस मुद्देमाल के बारे में और पूछताछ करने के लिए उसका पीसीआर भी लिया गया. पीसीआर के दरमियान वह उसने कहाँ से एमडी लाया इसके पहले कहाँ बेचा इसकी जानकारी ली गई है और अभी तपास चालू है. यह कामगिरी गुन्हे शाखा यूनिट क्रमांक 1 नागपुर शहर के सलूनमध्ये कटिंग करण्यासाठी बसलेल्या एका व्यक्तीवर सराईत गुन्हेगाराने विनाकारण शिवीगाळ करत चाकूने वार केला. यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून प्रवीण ईश्वर रक्ताटे 32 वर्ष खैरीगाव नवीन कामठी असे तक्रारदाराचे नाव आहे. कल फिर्यादी प्रवीण रक्ताटे वो भी बेलगाव में रहता है. वो बेलगाव में सलून के दुकान में आया था. उस टाइम पे एक आरोपी से कल्पाज उर्फ अवजाद जलील सूरज श्यामलाल कांबळे वो भी दुकान के सामने खड़ा था. उस टाइम पे उन्होंने बोला कि तू काय के लिए मेरी तरफ भुरके देख रहा है. उस टाइम पे उन्होंने खुद के पास का जो चाकू लाया था उन्होंने निकाला और फिरियादी के ऊपर घुमाया. लेकिन फिरियादी ने अपनी जान बचाने के लिए वो चाकू का वार बचाया और उधर से जान बचाने के लिए वो आगे दौड़ा. उसके पीछे पीछे ये आरोपी भी आया और फिरियादी जान बचाने के लिए एक के घर में घुसा. उस टाइम पे वो आरोपी उधर से भाग कर गया. जो आरोपी है वो 2022 का मर्डर किया था. उन्होंने वो बोला फिरियादी को बोला था कि मैं मर्डर किया है तेरा भी मर्डर करूंगा ऐसा बोला था. उन्होंने जो चाकू निकाला था वो आरोपी के सर पर और छाती के पास मारने की कोशिश की लेकिन फिरियादी ने वो चाकू का वार खुद की जान बचाने के लिए बचाया. सुरक्षा करने के लिए खुद की जान बचाने के लिए प्रियकराच्या गुप्तांगावर वार करून प्रियसीने केली हत्या. 20 दिवसानंतर प्रियकराच्या खुनाचा उलगडा. ऑटो चोरी करणारी महिला टोळी गजाआड. ऑटो बसमध्ये महिलांचे दागिने पर्स करायच्या चोरी. जैन कलाड समाजभवनात पार पडला सामूहिक विवाह सोहळा.
14 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा. तुर्तास इथेच थांबूया. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.